माझ्या
கிருவா. La la la.
संशीत ऐसे आहे धर्मनीत सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श पिंपळगाव या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन धुपारती काकडा आणि मधल्या वेळेमध्ये कीर्तन पुन्हा कथा त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे सगळ्यांना 100% मार्क आमंत्रित केलं येऊन पोहोचलो पांडुरंगाचं दर्शन झालं हनुमंतराचं दर्शन झालं आणि सर्वांची भेट झाली आणि आपल्या सप्त्याचं वर्षाचं होती खूप सुंदर आणि भजनी मंडळी आहेत वाजविणार छान आहेत बापू महाराज आधी करून परिचित अपरिचित सगळी भजनी मंडळी भक्ती शक्ती पंचकृषीतील जनसागर सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन आलेले सगळ्याच लोकांना कोटी कोटी धन्यवाद आणि भजन्यानं शिस्त ठेवायची हे लक्षात ठेवा सूचना करायला चार श्रेणी अभंग आहे अभंग सर्वांच्या परिचयातला आहे आणि आजचं कीर्तन घराघरात प्रत्येकाच्या खिशात जाणार बरोबर आहे गदारोळ झाला गोंग गोंग जर झालं तर लोक म्हणतील हे काय दळणात कळणार कळालं ना म्हणून चॅनल वाल्याचे युट्यूब वाल्याचे कोटी कोटी धन्यवाद आता हे प्रचार खूप आहे जाहिरात मोठी आहे पण आम्हाला हे आले की आचारसंहिता लागत तारा बोलावं लागत आगाव जर बोललं तर तिसरी उचलली लक्षात आलं ना म्हणून बोलावं लागणार आहे पण आकार आचारसंहिते एक जर शब्द गेला हे काही नाही दुसरे मीडियावाले बुगाच करायला हे लय आवड झालंय म्हणून चांगलं वाटलं आणि अधून मधून पट्टीतून संयोजकातून खूप छान वाटलं जवळजवळ सकाळपासून एक दोन वेळेस रणजित भाऊ मोरे त्यांचा फोन आला म्हणले महाराज याच आणि मी जरा बदल केलाय यार नवीन काय पहिले लोक मला म्हणाले तू आमच्या गावाला जुनाच सालास मी म्हणलं तसा नाही पहिला होमगार्ड होतो आता एसपी झालो पहिलंच कसं धरून बसाला गंगाराम तू म्हणून वेळेत बसल एवढं कीर्ती तरी रणजित भाऊ म्हणलं नग काय करायचंय वागू द्या ना नाही नाही म्हणे राहू द्या लोकांना दिले नाही दिले तर मी काय म्हणे मोठा माणूस कपडे करून छला घालतो उदाहरण असे माणसं तरुण तडफदार आम्हाला भेटतात तारी घेणारे पण ज्ञानोबर हरिपटामध्ये म्हणतात तो प्राणी दुर्ल म्हणजे मोजके माणूस सुंदर नंबर एक आणि आपल्याकडे आगळा वेगळा कार्यक्रम कसा ऐक चार क्षेत्रामध्ये राजकारण येऊ द्याच नाही आलंच नाही पाहिजे आणि येऊ दिलंच नाही पाहिजे चार कोणचे भाग काढले नंबर एक गरीबाच लग्न असो की श्रीमंताचं लग्न असो त्याच्यात राजकारण आणायचं नाही बघा लग्न कसं एक नंबर दोन सप्ता तुमचं कुठेही राहू इथं येऊ द्याच नाही किती झाले किती झाले दोन आणि पुन्हा मऊ बरोबर आहे कोणी जाऊ हजर त्या गावाला असं जर तुम्ही दिनचर्या जर केली
तर विकास आणण्याची गरज नाही, विकासाची गंगा येणार. हे वाक्य लिहून घ्या. म्हणून चौथं वर्ष आहे आपल्या सत्याचं. हे असाच कार्यक्रम चालला पाहिजे चंद्र सूर्य तोपर्यंत. इथं एकदम झालं पाहिजे, सुवर्ण महोत्सव झाला पाहिजे आणि रौप्य महोत्सव झाला पाहिजे, एवढीच आपण अपेक्षा बाळगतो. बस मोतीराम महाराज, मारुतराव महाराज आणि पांडुरंगाला एकच मागून जाणार आहे हे सप्ताह. आता मी तर 60 वर्ष झाली सुवर्ण महोत्सव पर्यंत वाचत, रौप्य महोत्सव पण वाचत नाही. 125 वर्ष मी कसा जगत एक करा. म्हणून सुंदर चौथं वर्ष झालं. नंबर एक असा कार्यक्रम ठेवा. या पंक्तीवाले रगड पंक्ती करायला आणि दररोजचे या कार्यक्रमाला लागणार पाणी जलसेवा ते सुद्धा चांगल्या उदार अंतकरणातल्या माणसाचे. हा माणसं मनानं मोठे पाहिजे, धनानं मोठे नको. पॅकिंग भारी माल खिडका. हा मी आरमुटन इच्छितर माणूस, तो कुंटल बरवज आहे. काय उपयोग आहे गंगाराम? हा कूलर पशु झोपलाय तर कटेला लाकून टाकली आवली नाही. बरोबर आहे का चूक आहे? राग यालाय का? आणि आला तर काय करणार? हा काय करणार? हे काही टेन्शन घेत नाही. गबरू जेल मध्ये 3 गेलता लबाण नाही. माहीच हो सगळ्या गावाची शपथ, हे लबाण नाही हो. मला काही भीती वाटत हे लक्षात ठेवा. पण आपण बोलावलं यायच्या. हा या माहुली गजर कीर्तना ऐका. अभंग किती चरणी? 4 चरणी. अभंग कुणाचा? तुकाराम महाराजचा. लक्षात ठेवा. आपल्या गावातले वार्ड आणि कोण्या वार्डामध्ये आपल्या घराचा घर क्रमांक हे राहणाऱ्याला माहित पाहिजे. आपल्या शेत शिवारामध्ये सर्वे नंबर किती आणि कोण्या सर्व नंबर मध्ये आपल्या नावे किती जमीन हे वैतिकरणाला माहित पाहिजे. नंबर 2, आपल्या सत्याचा कितवा दिवस, कोण्या महाराजाचं कीर्तन आणि अभंग कोणता आहे हे ऐकणाऱ्याला माहित पाहिजे. उगा बसायचं नाही. लक्ष्मी आज पुढे सामान ठेवले. आलं महाराज दिले पैसे आणि गेलं. कीर्तन कळालं ना? रोजचं कीर्तन वेगळं, आजचं कीर्तन वेगळं. तुम्हाला वाटतंय दिसरा मी दिसलो बुटका? काल अकोल्याकडे कीर्तनला एक जण म्हणला, एवढ्या गावाला दाबाला एवढे आम्ही मोरे पाठवा, 4000 लोकसंख्येचं गाव. मी म्हणलं ये अंगावर पैड्या पैड्या एकाला तरी चावतो. मी चावल्या तू वाचतोस का? जे गप्प बसला हे लक्षात ठेवा. म्हणून अभंग किती चरणी? 4. आता ऐका अभंगाचं वाक्य आहे. ऐका. तुकोबाराकडे काही लोकांनी युक्तिवाद केला की महाराज भागवतामध्ये प्रवचनामध्ये व्याख्यानामध्ये आणि कीर्तनामध्ये कुणी सांगले माळ घाला, गंध लावा, निर्वेशनी बना, तंटा मुक्ती करा, दारू बंदी करा, रस्ते अंगण वार्ड आणि आपला गाव सुधरा आणि तरुण सुधरली पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हे बा एक तरुण जर सुधारला वार्ड सुधरेल. वार्ड सुधारला ताक माझं पिंपळगाव सुधरेल. आणि एक पिंपळगाव जर सुधारलं तर विकासाची गंगा येणार. मग तरुणाची गरज आहे. आणि जे ऊर्जा ही ताकद सत्याचं निवेदन हे तरुणाम हे म्हाताऱ्याने सत्य वाढू दिले त्यांनी सत्य पडू दिले नाही. टोपलं उचलणं होत नाही, पकीड घेणं होत नाही, वाढणं होत नाही. काय होणार आहे? होणार आहे का? काय होणार? बघा ही ताकद तरुणाची. ताकद कोणाची? तरुणाची. बघा हे कशी प्रतीक वाटले. हे पिप्पळ गावामध्ये कीर्तन नाही, हे पंढरपूरच्या 65 एकर मध्ये कीर्तन आहे. हे पाच प्रतीक. बघा वातावरण बघा.
नसई बसू नका मरगळी आली उद्या खाली मान घालताय असे जर करताल तर तुमचे माणसं तुम्हाला म्हणतील हाय वा आणि तुम्ही असे कसे बसलावी हे पा चॅनल वाल्याचा किती उपकार आहे कोणाला द्यायचं नाही काय नाही मोफतलंच घराघरात तेल मधी त्या ठिकाणी म्हणून कोटी कोटी धन्यवाद देवी येणार आले कीर्तन कळालं ना आता अभंगाकडे आलो ना तुम्ही अभंगाकडे आलेत ना तुकाराम महाराजांकडे युक्ती केला हे केल्यानं काय होत काय होत तुकाराम महाराज म्हणले काय होतय म्हणू नको या पिंपळ गावच्या देवाचं विठोबाचं नाव घेतल्यानं काय होत नाही म्हणू नको काय होणार नाही असाच केला आमची माती हा म्हणून मी आता चॅनल बदललं हा सबस्क्राइब बाबा मला देवान 20 वर्ष आयुष्य द्यावं 60 झाली सर्कल मध्ये एकच कीर्तन करणार आहे हा समाज भी जमत आहे दान भी मिळत आहे कणसही पडत खडबाई होत दाढ झालं की लुंगा लुंगा मोकळं का हा रणजित भाऊन 2-3 वेळा फोन लावला म्हणून निघालो नाही तर मज कस आली मनाला तर गेली शेणाला नाही तर घातलं टोपलं बसली उला इच्छित तर माणूस आहे मी माझ्या मनात आलं तरच निघतो फक्त मोबाईल बनतो काय माझ्या गुन्हा करता काय माझ्या घरला येता बरोबर आहे का चुक आहे यस का नो मी इंग्रजी भी शिकलो होता कोर येणे आणि राहू मी जर नाही बोलत लोक खाली मला मी तुम्हाला पोटात इमानदारीने सांगू का मी सुद्धा पैसे घेत नव्हतो पहिले आता पैसे का घालो मी जर नाही घेतले दुसरे या येत बोकळ खाली मी खाल तर काय उलट्या भाज्यात का म्हणा बरोबर आहे का बरोबर आहे का आवाज यायला का येऊ तिकडं अभंगाचं शरण राहिले बर उपट्या ऐका तुकाराम महाराज म्हणले पिपळ गावच्या देवाचं विठोबाचं नाव घेतल्यानं काय होतंय म्हणू नको काय नोहे केली एका चिंतिता काय होतंय म्हणू मस्त प्रमाण हा माणूस काळा आहे पण आवाजात उजेड हा असं वाटायला खिशात ते 500 रुपये द्यावे पण हे गोसायचं घेत नाही ना उदाहरण लक्षात ठेवा आलं लक्षात मस्त प्रमाण देता आलं पाहिजे प्रमाण लागलं पाहिजे आणि प्रमाण म्हणता आलं पाहिजे आऊ धनता आलं पाहिजे आणि करळ शेव कळालं पाहिजे बैलाचा बुगा करू नको दी एवढा अवघड आहे प्रथम लावता आला पाहिजे वाजवीत आला पाहिजे थाप टाकती पहिले बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकच बापू होते शंकर बापू आपे आता परभणी मध्ये झाले आमचे बापू महाराज हे बघा ही वस्तुस्थिती आहे का अतिशोक्ती आहे वस्तुस्थिती आहे बघा किती भजने सुंदर वाटले नंबर एक हा मलाही वाटलं कार्यक्रम लहान आहे की नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा आसलं पिपळगाव मी कसं सोडील आता मांजऱ्याला धूर दुधाचं घर गावसावं छिर आसलं गाव मी कसं सोडील कीर्तन कळालं ना मग देवाचं नाव काय होत म्हणू नको मग हे ना पाप म्हणण्याच्या ऐवजी तुकाराम महाराजांना संचित शब्द टाकला काय टाकला संचित ते कसं टाकला अभंगाचं पहिले
कामाचं पहिले आणि पावणे दहा वाजले जिल्हा परिषद शाळा कवाई भरू चार ला सुटत मी कवाई बरोबर टायमाला येऊन सुटतो. महाराष्ट्रातला परभण जिल्ह्यातला हे गबरू दोन तासाला आधी येते दाखवा दुसरा हा पुन्हा येते रिबिन का करण्यास पुन्हा म्हणते लांबून आलो पायानं आलास याच नव्हतं फुकट आलास हे मग नियम जळते संचित पाप खलास. पुन्हा तुकाराम महाराजाचा युक्तिवाद केला महाराज पाप जळत आहे मग मागलच जन्म जळत आहे का पुढचं जन्म जळत आहे का रनिंग मधलं जळत आहे या बा तीन प्रश्न टाकले तुम्हाला. हा परभणी जिल्हा म्हणजे जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये परभणीचं लेवलच कोणी करू शकत एवढा अन्नदान आणि एवढे सप्ती कुठंच नाही फक्त परभणी. आळंदीला किती महाराज राण किती शेंड्या राखा त्याला कीर्तन करायला परभणीतच यावं लागतं त्याच्या माग ताकद आहे. हा मोतीराम महाराज आणि मारुतराव महाराज आणि तुम्हाला स्वाभिमानाने सांगू का मराठा समाजामध्ये असा वार करतला हिरा आणि मराठी समाजामध्ये दुसरा माणूस मारुतराव महाराज सारखा असा दाखवा वाघ आजचं कीर्तन फुकट आजचं कीर्तन फुकट कोणा माणसानं उठून उभा राहतो सांगायचं दाखवा. इंदिरा गांधीचं आमंत्रण मारुतराव महाराजांनी स्वीकारलं नाही कीर्तन कळालं का. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब 5 मिनिट पैठण लावले होते चांदीची मूर्ती घेऊन पाऊल केलूची महाराजांना तोंडाकडे बघितलं नाही बघा ताकद बघा. हा आता पिंपळगावच्या लोकांना नारळ बघायलो मी पाण्याचं दिले का बिन पाण्याचे ही महिला ऐकी दाखवा तिसरा माणूस दाखवा. हा हे पा मजा नाही मी काहीच केलं नाही. हा मी गाथा वाचला नाही काकडा नाही धूप आरती काहीच नाही फक्त महाराजाकडे 10 वर्ष राहिले हे पा इथपर्यंत येऊन पोहोचलो एक काही नाही पण एक काही दिवस रिकामा नाही रगड दुकान चालला एवढं लॉकडाऊन होत कमी पडलं नाही शिल्लक राहिलं रगड बघा ताका कोणी माणसांवर हात करून सांगा या महिन्यात तुम्ही आम्याचा रस साधा खाला म्हणून दाखवा मी भिकारी 12 वेळेस आम्याचा रस खाला लबाड नाही माईच लबाड नाही बघा ताकद या संतांचे हे दिन कल्पतरुहुनी दुने बघा ही ताकद आहे संतांची महाराजांची. हा झाला आमचा विषय. हा रणजित भाऊला द्यायला म्हणलं कार्यकर्त्याला हा तुम्ही मालकाचं कीर्तन पुढे इथं होणार आहे खात उपर मी म्हणलं तुम्ही एक करा एवढा सत्ता करायला महाराष्ट्रातले गायक आणायले तुम्ही महाराष्ट्रातले कीर्तनकार आणायले महाराजांना का नाही म्हणले जवळ गेलो नाही महाराज आम्हाला नाही म्हणित नाही आत्मविश्वास हे लक्षात ठेवा. म्हणून अभंगाची तुम्हाला सूचना आता पाप जळत आहे पण किती जळत आहे कोण्या जन्मातलं याला उत्तर आहे जळतीला पाप जन्मा Yeah.
पापे जन्मांतरीचे कीर्तन कुठं चाललंय जळते संचिताबाई कीर्तनाचं कोण्या जन्मातलं महाराज म्हणले बा पुन्हा तुकाराम महाराजांनी युक्तिवाद केला एका माणसाने महाराजाकडे महाराज ग्राम जळते का छटाक जळते का कुंटल जळते बघा तुकाराम महाराज म्हणले ग्राम छटा कुंटलावर बोलू नको कीर्तन कळालं ना पाप डोंगराईचं राहू दे फक्त माळी घाला चांगलं वागा आणि सप्ता चांगला करा तुम्हाला दोन मुद्दे सांगतो ऐका पंतप्रधानांची सभा आणि मुख्यमंत्र्यांची सभा जर झाली त्या सभेमध्ये त्यांचा उमेदवार बहुमताने निवडून आला तर सभेला किंमत कीर्तन कळालं ना तसा तुम्ही एवढा सत्ता केला एवढ्या पंक्ती केल्या एवढं अन्नदान केलं कमीत कमी काल्या दिवशी 50 तरी माळकरी वाळले तर एवढ्या खर्चाला फायदा बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का बोला बरोबर आहे का बोला बरोबर आहे ना तरच फायदा आहे लक्षात ठेवा हा मी या मताचा माणूस आहे माणूस सुधरलेच पाहिजे आणि कल्याण झालं पाहिजे बस मोकळा खर्च करायचा नाही हा जोगी जेवला पत्थर पालतन फेकून दिलं गावाच्या खालत चापता केला पळला पट्ट्या सुरुज भिंगली कोच का पकडला हे लक्षात ठेव काय उपयोग आहे म्हणून हे सप्ताह ना एवढा चालला पाहिजे साधन कव्हर करावं साध्याची प्राप्ती होईपर्यंत कीर्तन कळालं ना गंगा नाशिकहून निघाली की समुद्रापर्यंत थांबतच दोन मुद्दे सांगितले अभ्यास कव्हर करावा पास होईपर्यंत परमात्मा कव्हर करावा देव मिळेपर्यंत कीर्तन कळालं ना म्हणजे सप्ताह असा चालला पाहिजे चंद्र सूर्य तोपर्यंत नाही चंद्र सूर्य सप्ताह म्हणून चंद्र सूर्य संपला विषय हा एपा पैसा कमी न सोपय सांभाळणं अवघड आहे नियम घेणं सोपय चलविणं अवघड आहे तुम्हाला प्रमाण द्यावं लागेल नामदेव महाराज म्हणतात देवा नेम केला आम्ही पण चलविणारे आम्ही नाही नेम चलविणारे तुम्ही कार्यकर्ते म्हणले पैसे देत नाहीत म्हणलं बोलणाऱ्याच्या घरी जाऊन म्हणला पैसे देत नाही म्हणलं फाशी घेतो म्हणला बनवाला हे पाय हे सोपं नसतं फिरणं म्हणजे आमचे कपडे काढून घेऊन हा नामा म्हणे केशव राजान केला नेम नेम चालला पाहिजे तुम्हाला मी काय बोलू काय एपा सुन येणं सोपंय सुन संग जमण ये लईज बाया फुगत्यात महाराज
आता मला सुन आली आहे, मी बसून खाणार आहे. तुला भांडण कराय काय, पटकी आली का वय बोया? म्हणते माय 2 वर्ष कुठं गेलत गगान जर गोंडियात पडलं होत. सुन येणं सोपं आहे, जमणं अवघड आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगालो, हे सप्ताह 4 वर्ष झाले ना, मस्त सप्ताह चालू. हा तुम्हाला नाही पंगत करता आली करू नका, करणाऱ्याला अडवू येऊ नका. कीर्तनला नाही येता आलं घरी जाणाराला म्हणू नको, तिथं काय पडलंय इथं निश्चय ठंगायला. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे लक्षात ठेवा. म्हणून 4 वर्ष झाले नंबर एक कार्यक्रम चांगलं झालं, साऊंड सिस्टम वाजविणार म्हणणार चांगलं वाटलं. नाही तर मी एवढं कुठं ताणून बोलत नाही, काय बोलत आहे? पॉकेट जर ठरलेलं असतं घड तू पण पातळ तूप एकच भाव पुढे, टेन्शन नसतं माझ्याकडे. आणि मी किती समाज आहे, 10 माणसं असू की 10,000 असू, ताणून बोलतो, प्रेमानं बोलतो आणि तळमळीनं बोलतो. हा आता पाप सांगितलं ना तुम्हाला, महाराज म्हणले पाप ग्राम छटाक नाही. हा जळती दोषाचे आणि शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. या पाहिता खलास जळते संचित आयशी आहे धर्मनी. हे देवाच्या नावाची ताकद आहे. कीर्तन कळाली ना? पुन्हा महाराज म्हणला विष्णू सहस्रनामामध्ये 1,000 नाव आली, गात्यामध्ये बोरे नाव आली भरपूर. बापा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. ज्ञानोपराय काय म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या, हे म्हणाली ज्ञानोपराय. मग महाराज देवाच्या नावानं पाप जळत, पण कोण्या देवाचं नाव घेतलं पाहिजे? चला माझ्या एठो बाचे पाय, माझ्या एठो बाचे पाय, बाचे पाय. जगद्गुरु तुकोबाराजांना
तुकोबाराला काही लोकांना विचारलं, तुकोबारा देव कोणाचा? तुकोबाराचं उत्तर, देव माझा
विवेक सागर सख्या माझ्या बघा जाणार भाई आणि तुकाराम मारा देव माझा कोणी उठून उभा खराबर माझा सप्ता मनावर पाठ थापतील मनावर मन म्हणू देत नाही कोण हा सप्ता पंगत करणार पाणी देणार वाढणार पत्रिकेचं सौजन्य देणार हे सगळ्याचा सप्ता कोण म्हणतोय माझा दाखवा कोणी वरी हात करावर मनावर हे मोवा महाराज मनावर हे भजन्या मोवाय मय बाई उद्या भाऊच्या कीर्तनाने बायाला म्हणते मय हा सप्ता भरला हो लक्ष्मी नारायणाची जोडी आली होता येता परभणी ते भिंगरी पिऊन आलंय ग इथं थल थल करायची चिपडी कुठली पेटाड जावायला म्हणतात माय मजा दाखवा मना मना उठा हा फक्त दुसऱ्याच्या नाव चालय माझ्या इथं कीर्तन आहे माझा दाखवा तिसरा माणूस मुद्दा लक्षात ठेवजा कीर्तन मी किती बोललो याचं लक्षात ठेवायचं नाही अभंगावाला किती धरून बोललो याचा मुद्दा आहे हा लक्षात आलं ना सगळ्यांच्या हे सगळ्याला कळत नाही हा बऱ्याच लोकांना पट्टी देता येते सत्याचं नियोजन लावता येत नाही ज्या बाईला धुणं धुता येत नाही त्या बाईला स्वयंपाक करता येत नाही हा जिला स्वयंपाक करता येते तिला धुणं धुता येत नाही पाण्यातून काढणार वाळू घालणार रेगा तशाच आणि मळ तशेच सोप नाही हा नियोजन लाग सोप नाही मारा हा येते पाहिजे एपा नंबर एक हा मृदंगे भजने महाराज नंबर एक असा सत्ता चंद्र सूर्य पर्यंत चालला पाहिजे हीच आपल्याला एक कीर्तन कळलं ना अभंगाचं शरण कुठं चाललंय माझ्या विठोबाचे पाय आमचे मारोतराव महाराज दृष्टांत सांगायचे आता लय माणसं नशीबवान झालेत आम्ही दैवाचे आपण लय भाग्यवान गळी सारखे माणसं सारखे आता कापूस येतायच राहिलं नाही कापसाच्या मशीन निघाल्या गव्हाची हरभऱ्याची मशीन निघाली आंघोळीच्या गोळ्या निघाल्या जेवायची मशीन निघाली परातवीत फुटबॉल टाकायचं बटन दाबायचं हे लबाण नाही लय सुधारणा झाली हा पहिली कपडे धुवायची मशीन होती का होती का होती का बघा किती सुधारणा झाली पहिल्या काळामध्ये बायाला 4 वाजता उठावं लागायचं बरोबर आहे आणि शेणाचा सडा टाकावला आणि सार व्हायला लागायचं बरोबर आहे का म्हणून एक बाई बिगीन उठली हा आणि मोईस थागली होती एवढा ही बाई म्हणली मय मैया दारा थागली मऊआ पोलो ती म्हणे नाही ग मी तिच्या महागच होते मऊआ पोऊ लागलं भांडण आणि बायाचं भांडण साधन असत जिंदा जिंदी गड्याचं भांडण वेगळं ये भाई मी बघतो ये गड्याचं भांडण बाया तशी करीत बघा की भांडण ऍक्शन जे भांडण लागलं आणि ते भांडणार महाराजा पुष्ट अरे महाराज महाराज बसले होते अरे लक्षात महाराज म्हणले बाई भांडण का लागले ही मुलाली मोवा पाहू आणि ही मुलाली मोवा पाहू महाराज म्हणले खरंच सांगू का बाई तू या पोवा करता कशाला भांडण लागल नाही बरोबर आहे का माणसाच्या शेणानं सडा टाकतात का टाकतात का पाहू कुणाचा मशीचा भांडण कुणाचं कीर्तन कळालं का मोवा पोऊ म्हणून भांडण येईल मर्दमा आता सत्याचा किती वा दिवस आहे हा 5वा बरोबर आहे ना आता एक तरी माणूस आलं का पाराकड मई पट्टी घ्या म्हणून आलं का हिशोब द्या म्हणून येते हिशोब द्या महाराजांना पैसे काय करायचे आणि सगळे महाराज पिशवीवाले आणायचे गाडीवाले नगर या डोळ्यात माती पडली का परभणीला मशी टेम्पो चालल्यात कोंबडे बघा आमच्या पुढे गाड्या कोंबड्याच्या
असली तरी गाडी मागो लबाण नाही हो इमानानं शेळ्या या द्यात लबाण नाही हो देवा शपथ हो आणि आपले माणसं म्हणले महाराजाला भजनी काय करायचे महाराजाला पैसे काय करायचे हेडवॉश किंवा दगड व समाधान होत आमची माती दाखवा दाखवा कोणीतरी म्हणताय का मला मला इना द्या म्हणून म्हणताय का म्हणताय का म्हणताय का इना द्या म्हणून काही माणसं तर पाराकडेच येत नाहीत इना म्हणले तिकडं म्हणते नको रे पाराकडे इना घ्यावं लागल म्हणतात माय तुम्ही पाराखड जाऊ नका हे तुमचा मोकळा स्वभाव आहे न जाणे इना देईल कोणी आगर पट्टी मागर होय वय हो हे म्हणते तितका येडा नाहीये पट्टी बिगिने देत नाही मग पहिल्या पंक्तीला जेवून तू वाढ आणतो ये नफा नाही हो हे घडायले माझा बाण नाही हो विठाला विठाला बोला एपा मज कस आहे मेरा माणस हसव असं नाही लक्षात बीपी डायबिटीज छटका हटॅक जे माणूस हसत आहे त्या माणसाला जवळजवळ 6 महिने येते विचार लागतात विचारा म्हणून माणसानं हसलं पाहिजे हास्यरस फार महत्वाचं आहे घटक हा मला हसो असं वाटत नाही पण माणसं फ्रेश ठेवलं पाहिजे हसून खेळून उग बसून येत नाही मी हा दुकोट्याला बसले हे मोकळ्या मनानं असत हे पाहिजे महाराजाची एकच सेवा मजा कीर्तनात माणूस हसलं नाही तर मी कीर्तन करणार आणि मजा कीर्तनात जर माणूस नाही रडलं तर पुढे कंबर बांधणार हे म्हणजे नेमही तुम्ही आम्ही ती गोळी मुंबईला भेटत नाही परभणीला भेटत नाही ती गोळी गबरूकडे गोळी अशी आहे गोळी बाईने घ्यायची आणि गुण नवऱ्याला येते हाय का डॉक्टर परभणीला असा कोणी सांगा हे पाहे गबरू आहे ज्या बाईचा नवरा दारू पेत आहे तिने हातवरी कर म्हणा काय गाव आहे दारू मुक्त गाव आहे अरे वा गाव एकाही बाईन हातवरी केला ना जलघणना काशी त्याने यावे पिंपळगावाशी नंबर एक गाव वा बाबा एकाही बाईन हातवरी केला दारू मुक्त गाव आणि हातवरी केल्यावर इचा बुग्गा त्या महाराजा कीर्तन हातवरती केला टप्पू माया पुन्हा माया म्हणजे मोय दिवाळी शिमगा कसा आला ग मोय कीर्तन कळालं गा काय करता कीर्तन करू आज्ञात वादन ब्रह्म माया हा हे लक्षात ठेवा म्हणून हे करा सप्ताह चलू द्या तरुणाला माझी विनंती आहे आई वडिलाची सेवा प्रत्येकाशी सौजन्याने वागा राजा छत्रपतीची जयंती अशी झाली पाहिजे 19 फेब्रुवारी कीर्तन कळलं का 21 मार्च पर्यंत 7-7 दिवसाची सप्ती झाली पाहिजे आणि राजा छत्रपती
डोक्यावर घेण्यापेक्षा राजा छत्रपती डोक्यात उतरले पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि राजे छत्रपती कीर्तन जगद्गुरु तुकोबरायचा ऐकतो हे लक्षात ठेवा. आषाढीची महापूजा ही वारकऱ्याची नसून ती मुख्यमंत्र्याच्या हाताने का होती ती पूजा राजा छत्रपतीची पूजा आहे, भोसले घराण्याची पूजा आहे. त्यापा ते आज सण पहा ही ताकद आहे. शिवाजी महाराज देव नव्हते पण शिवाजी महाराजामुळे देवळात देव बसला याच भान ठेवा. ही गरज आहे काळाची. हा म्हणून तुम्ही एक करा, चांगलं वागा, निर्वेश बना. तळमळीने तुम्हाला सांगतो सप्ताह केला ना बस माणसं सुधरले. दारू मुक्त बंडी तंटा मुक्ती झालंच पाहिजे. एक काही नाही. काय म्हणणं काय म्हणणं काय म्हणणं काय म्हणणं नाही बरोबर आहे का चुक आहे काय उपयोग काय सप्ताह करू. हा मला एक तरी फोन आला पाहिजे महाराज आमचं गाव मुक्त झालं कडे ते कीर्तना चार वर्षात आम्हाला लागले नंबर एक. हे लक्षात ठेवा. ही गरज आहे सध्याच्या काळाची. हे झालं एवढं बोललं दोन्ही चरण लॉक पडले. हा मग एक करा आगावाच्या नादी करा बोल राम कृष्ण हरी सगळ्याहून भारी कीर्तन कळालं ना. हा आपल्याला आवड जमत आहे का सांगा ना. दृष्टदुम्न म्हणाय ना उडर हुन म्हणतो. हा संस्कृत म्हणाय ना संस्कृत. एवढे माणसं आपण येडी आपल्याला नाकातून सोर कसं जमल. आजी आतवाद महाराज म्हणले एक करा कर्माच्या नादी लागूच नका. कर्म चांगलं नाही हे झालं मोकळं बोलणं. अभंगाचं तिसरं चरण कर्म घडो गेली का बरोबर आहे का. सोपं नाही मला. हा
फक्त पिपळगावचा सप्ताह येणाऱ्यांना बघून जायचं असं करू गॅरंटी नाही. मंडप घालशील माणसं कुठून आणशील, गादी कद घेशील र, पण झोपी कधी घ्यायला जमते, बरोबर आहे का? गादी पैशानं मिळेल, झोप पैशानं मिळेल, हे लक्षात ठेवा. हा मंडप पैशानं आणशील, समाज पैशानं येत नाही, त्याला प्रेम लागत, त्याला काय लागतंय? प्रेम. हा हे सोपं नाही महाराज, बघा समाज बघा. हा एवढा आमदार खासदारला समाज जमवायला कमीत कमी 5 लाख रुपये लागतात, बरोबर आहे का? मला 25 का देत नाही, का देत नाही, बरोबर आहे का चुक आहे? हे लक्षात ठेवा, आलं लक्षात? आणि मीच तर माणूस आहे, पक्षावर जर किरत केले गेले पैसे पक्षावरच बोलतो. हा येऊ दे आमचे बंडू बॉस खासदार साहेब, हातावर बोलतच नाही, तीक्ष्ण उत्तरेन हाती घेऊन बाण फिरे, बाणावरच बोलतो. येऊ दे आमचे दादा इटेकर, बाण बोलतच नाही घडी घडी काळ. येऊ द्या, येऊ द्या काँग्रेसवाले, तीक्ष्ण उभारीला हात, येऊ द्या भाजपवाले, वचन आहे का कमळा पती, येऊ द्या अपक्ष, पांगुळ झालो देवा नाही हातना पाय, कसं मांजर उचलून फेका चार पाया उभच. आणि काही लोक म्हणजे महाराज लोक कीर्तनच घेईना, तू हे पशी भांडवलच नाही गंगाराम. लोक येडाच, मी माळा उभा राहू द्या, नाही समजा जमला तर मला सांगा, तरी गप बसलो. आता उतरताना एक पंक्तीतून उठून जेवताना म्हणाले हे काचो महाराज, तिसरं म्हणाले महाराज गुटक दिसाले तुला वट्टीत घ्यायचं. गप बसलो, गट गट गिळलं बैठकीत बसलो. अक्कळ म्हणाले महाराज च्या प्या, म्हणलं काही जमते कसं काही नाही, काय करावं समाज लई चित. हा किती चरण झाले? 3. नेदी कर्म घडू, बघा चरण, कर्म धर्म नव्हती चांग उने अंग पदर, नादावाच्या नादीस लागू नका, बस माळी घाला, निर्वेशनी बना, आई वडिलाची सेवा करा, आपला गाव आपला देश सांभाळा, बस काही कट लगती साया, बस काही गरज नाही. हा पंढरपूरला जा, जा पण पंढरपूरला जाणाऱ्याला सहकार्य करा, नाही नाही पंढरपूरचा देव आपल्या पिंपळगावात आलो पाहिजे असं वाटत, काही गरज नाही. नेदी कर्म घडो, आणि कर्म वाईट जर झालं तर देवाच्या बापाला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बायकोला चुकत नाही. ऐका तीन मुद्दे. राजे दशरथ कारण बाण मारला श्रावण बाळाला, बरोबर आहे, बरोबर आहे ना? बघा श्रावणाच्या आई वडिलांना शाप दिला, राजा आम्हाला म्हातारपणी जे असं झालं तसच होईल, वालीच आणि सुग्रीवाचं भांडण होत, रामचंद्र प्रभू इना कारण बाण मारला, वालीला निजधामाला जावं लागलं. बघा कर्म रेकारे टळेना, बाण लागला जगजीवना, बघा खून. सीतेनं विरा कारण पिंजरा उघडला, पोपट सोडून दिला आणि मैना धरली, मैनेनं शाप दिला सीते माझा मालक जसा सोडून दिलास तुझाही मालक तुला सोडून दे, म्हणून कर्म चांगलं करा. तुम्हाला कोणाचं नाही चांगलं करता आलं वाईट करू नका, कीर्तन कळालं ना? हा तुम्हाला नाही पंगत करता आली करू नको, हा फुट्ट जेव भात्यानं काय होतंय तरी म्हणू नको, बरोबर आहे का? हा तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातलिया भय नरका जाणे, दारू पिऊ नका, आणि दारू पिलेलं माणूस रस्त्याला जर पडलं त्याच्या हाताला धरू नका. गेले पाप चेले दिले अनुमोदन, दोघाशी पतन बघा प्रमाण, बघ गाता वाच उठ ये इकडं. हा राग्यालाय का?
मी बोललेला तुम्हाला राग येत आहे आणि बायकोने ठिसकून केल्या म्हणते तशी म्हणू नको ये नाही बरोबर आहे का चुक आहे सपक वरण्या कुठला महाराजाचा गैर राग येतो काय महाराज बोललो रो भजने म्हणून लागले तिसरं म्हणते काय भजने बोलायले तर तिसरं म्हणते खाली आलं कुठे जिरवीत येईल रही माणसं नोबरी हे लबा नाही हो हा कीर्तन सुटले अंधारात बसाव लईच माणसं बोलत येत कोणाही यावं टिकली मारून जाऊ हा कीर्तन कुठं चाललंय नेदी कर्म घडो आणि कोठे अडराणी नको आणि तुम्ही जर वाईट कर्म जर केलं ते कर्म तुम्हाला भोगावंच लागेल कर्म झाले त्याची भोगावे जीवन मस्त रंग हा नंबर एक ज्या यजमानानं आणि ज्या तरुण तडपदार आमच्या मोरे पाटले घराण्यात पाण्याचं सहकार्य केलं ना पाण्यात एवढी ताकद आहे उदक दाने सदा सुख उदक म्हणजे पाणी जे माणसानं पाणी दिलं ना ते माणूस सदानंदात राहणार ज्यानं पंक्ती केली आत ना अन्नदाने दरड आयुष्य त्याचं आयुष्य वाढणार ही ताकद आहे पंक्तीत आणि ही ताकद आहे पाण्यात हा तुम्हाला वाटतंय हा हे सोपं नाही मला मंदिर बांधलेच पाहिजे हा हे पा कधी लक्षात ठेवा झाड लावलंच पाहिजे एक तरी झाड दारात लावलं पाहिजे झाड जर लावलं त्या झाडाखाली पाच वारकरी बसतील एखादं म्हातार म्हणून बस आणि परोपकार होईल हा झाड एक लावाच हगंदारी मुक्त गाव झालंच पाहिजे हा पोरायनं म्हणलं पाहिजे बाबाला बाबा आम्हाला कपडे हलके घ्या पण अभ्यास क्रम आणि लागणार दप्तर त्याच्यामध्ये वाढ करा बरोबर आहे का बरोबर आहे का हा आता बायाला वाटतंय हा आम्ही डागिने उरपाटा खेळ आहे बघा हा मी नाही मोठे माणसं बघितले त्याची अंगावर डागिनेच नाही बाया आणि आपले बघितले कोण आहे फलता असतात हा ज्याच्या घरी दूध नाही ते दूध खाण्याचा भलता नार बघा तू भलत खाते आणि जे दूध आहे का तिकडे पाणी पाट टाकू वा विकतच राहत लई लबाण नाही हो लबाण नाही हो दूध डेरीला काही नाही ढेरीला लेकर तांड्या घेऊन खारीला लफा नाही हो कधी बघा तुम्ही हात पाय सनकाळी ढेचिरवी संडासाला बसले तर हे लबाड नाही आणि गरीबाचे लेकर बघितले का तू त्या परभणीला आहेत बघा काही गाडी फिडे कुठं हा
काय लेकर म्हणतात ते कदू असतात ना कदू दुधे भोपळे चमकोत येत असं ढुळ ढुळ बघा ते गरीबाचे लेकर ढुळ ढुळ हा त्याला लस लागना मटेरियल लागना शेंबूर फरकीतच राहते शेंडी झाकीतच राहते काही रगू येईना खेळ देवाचा वेगळा आहे आगा कटकटा उखटेन मृत्यू लोकीचे हे देवाय नेदी कर्म घडू कर्म चांगलं करा संपला विषय वाईट करूच नका मना सुद्धा येऊ नका बस कोटे आडरा निनपूर योगाच्या वाटा जे निघाले गा योगयाग विधी वायाची उपाधी बघा हरिपाठ हे लक्षात ठेवा दोन्ही चरण ठेपा तीन चरण किल्लर झाले कीर्तन कळालं ना आता ऐका तुकाराम महाराज समाजाला कळलं ना कीर्तन कळालं ना मग महाराज ग्रामीण भागामध्ये आले आता तुम्हाला मळ सांगायचो मळ वेगळा आणि महामळ वेगळा बघा महामळ याला अभंगाला बघा महामळे मन होते जे आणि शुद्ध चोकाळले पट्टी कजायची चला कपडा मळाला तुम्ही धोब्याकडे जा सोनं मळालं सोनाराकडे जा लाकूड मळालं सुताराकडे जा कीर्तन कळालं ना मन मळालं तर तुम्ही चार वर्षाला नाही सप्ताह चांगल्या पद्धतीने वर्षाला करा दिवे ते भव्य मंडप करा आणि मंडपामध्ये कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये मस्त येऊन बसायचं स्वच्छ होतंय मन हा मग महाराज जर धोब्याकडे गेलं तर पाणी पाहिजे मग आमच्या कीर्तनात पाणी कुठे पाणी कुठे इथं इथं पाणी आहे तुका मने देव भक्ताचा तेथे ओघना कथा त्रिवेणी देव भक्तानी हे पाही पाणी हा मग इथं पाण्यात आल्यावर आणि मंडपात बसल्यावर काय होतंय सायळ तर सांगत नाही अभंगाचं चौथं
11 आणखी 10 मिनिट आरक्षणचा कोटा आहे. हा मी लांबी ना का झालो, एका गावाला 11:15 पर्यंत बोलू, एक माणूस दोष केत की काठी येऊन आले. हा आम्ही म्हणलो बाबा काऊन काठी घेऊन फिरायले, बसा ना गप. कोणीच उठ ना म्हणलं तुम्ही काठी घाऊन का फिरायले. असं असं फिरून पुन्हा 5 मिनिट कीर्तन लांब. म्हणलो बाबा आता का फिरायले. काय नाही म्हणले, कवर चलू द्याचं ते चलू दे, तू तारी कुलं घेतली त्याला हुडकाय. लय आवड झाले. हा लांबवाय जमाना आखडाय जमाना. हा 12 बैलाचा नांगूर हाणणं सोपं आहे, पण महाराज की आवड आहे. हा महाराजाचं जीवन म्हणजे सुन सरखं आहे. हा पुढी जाव सासू म्हणते माय आणि पायात मुंगीच माव नाही. थलर्ज कराय महाग चलाव सलकी पायात का दगड बांधलेत का. सुन म्हणली माय पुढे जाऊ देना तात्या, महाग जाऊ देना. बरोबर चलू लागली. पुन्हा म्हातारीनं चॅनल बदलले. माय म्हणली आता सुन्ना राहिल्यात का, सौती झाली. प्रकाराचे काही कीर्तन बघतात आणि काही कीर्तन ऐकतात. हा तरी मला आचारसंहिता लागली बर. हे चॅनल वाल्यांना आकारानं बोलावं लागले. गोष्ट जर हुटकली पत्नी धरायला लय अवघड झाले. सोपं नाही म्हणून मी आता जास्त दिवस चलू देणार नाही. 60 वर्ष वय झाले, मला जाहिरातीची काय गरज. सांगा ना आका महाराष्ट्रामध्ये हरी भजन हे ढवळीले जग. जिथं जिथं महाराज गेले तिथपर्यंत जाऊन पोहोच. हे लक्षात ठेवा, ही ताकद आहे आमच्या महाराजांची. आणि महाराजाच गाव आहे. महाराज येत होते, महाराजाबरोबर मी पण येत होतो. हा हे लक्षात ठेवा. म्हणून तुका मने मळ कीर्तन कळालं का, राहो नेदी तापजा कळलं का. मग हे मळ कोणतं आहे, यापा साधला हा पूर्व काळ गेला अंतरीचा मळ. मधला जे मळ आहे ना ते खलास होतय. फक्त कानानं ऐका आणि मनानं त्या ठिकाणी मनामध्ये श्रवण मनन आणि निज ध्यास. इळभर बैल चरतात आणि संध्याकाळी रवंदन म्हणजे रोध करतात. आता कीर्तन तुम्ही ऐकायचं आणि घरी गेल्यावर म्हणायचं महाराजांना असा बोलला हे अभंगावर बरोबर आहे का, त्याचं मनन करायचं. म्हैस गाय शेळी सगळ्यामध्ये शेळी हुशार होत करायला, इळबर थोडी त्याची बघा आणि संध्याकाळी बरोबर धामुकीकडे लागते. बरोबर एकाकडल्या धामुकी टाकते, सायणीन टाकता येणार. हा तसे काही माणसं हुशार असतात. हा महाराज काय बोलला ते बरोबर कळत. हे सोपं नाही महाराज. हा म्हणून मी काहीच केलं नाही, हा फक्त महाराजाकडे राहिले. फोडिले भांडार धन्याचा हा आणि देते मी हमाल बहार. म्हणून तुका म्हणे मळ राहो नेदी तापजा. काय करावं लागल, महाराज म्हणले माझ्या विठोबाचे पाय आणि वेळोवेळा म्हणी पाठीमाग आहे. मारोत्राय आहेत आणि सुंदर छान याच ध्यान करा. म्हणून सांप्रदायाच्या नियमाप्रमाण ठोंबा रुकमाई लागलीच माऊलीच
भजन पुन्हा शेवटची एक कायद्याची ते चाल आणि कोण्याही माणसानं उठायचं नाही. चाय का नाही हा नंबर एक चाय. नंबर एक चाय कमीत कमी गावातला माणूस आणि परगावचं जाणार माणूस असा चा केला पिंपळगाववाल्यानं माझ्या. काय काय गावात चा करते छटाक साखर अठरा सिंगल पाणी पेत्रा गुळवणी पण असा चाय महाराज इथं आता चा प्याला मी परभणी जाईपर्यंत. सोपं नाही महाराज. आणि चा करता आला पाहिजे. काही गावाला माणसं उठल्यावर चा आणतील मग म्हणते पाच व्हायचा होता आणि गेले का म्हणतो तुला पाच व्हायचाच नव्हता सकाळचा त्या कातानी घालास. चाल होण ज्ञानदेव होण उद्याच वेळापत्रक सूचना होण कळलं का. आणि चाय येईल आणि चाय खाऊन पिऊन माग पडल ते पडल कितन कळलं ना. काही बोलू नाही जुनं गाव आहे म्हणून पदर घेतला मी मुळ्याचा घेतला पदर. हा गाव शिक्याचं गाव आहे पिंपळगाव म्हणजे परिसरातलं गाव मोठ आणि वजनदार गाव याची मला कल्पना आहे. नाही तर काही गावाला मी उपट्या भुईमुख करून मिर निघून नंबर भजने चांगली आली. काल एका गावाला कीर्तनला गेलो भजनेच नाही. मी म्हणलो तुम्ही पुढे मी पुढे म्हणतो मागून उचला दोन चार बसणारे उठले मलाच उचलायली काय कराव. अरे म्हणलं असं का तुम्हीच म्हणले की म्हणले उचला मागून म्हणून इतके समाज येणार तुम्हाला वाटते. पण गाव जुनं आहे हे लक्षात ठेवा. नंबर एक अन्नदा म्हणून दोन्ही भजने एकाच वेळेस होणार आणि कोणाही उद्याच वेळापत्रक सूचना झाल्याशिवाय एकाही माणसानं उठायचं हे लक्षात ठेवा. हा आचारसंहितेचा भंग झाला नाही पाहिजे. ज्ञान काया वाळ माया मनी तुला पुजले